यंदाही राज्यात दहीहंडी फुटणार नाहीये, कारण दहीहंडी उत्सवाला परवानगी मिळालेली नाही। दहीहंडी समन्वय समितीच्या गोविंदा पथकांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय। सण जपले पाहिजेत पण आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणालेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार नाही। तर दहीहंडीला परवानगी दिली नाही तर आंदोलनाचा इशारा भाजपनं दिलाय, तर मनसेनं आरोप केलाय की आजच्या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडू दिली गेली नाही। राज्य शासनाचा जो आव्हान आहे आणि हे आव्हान फक्त या उत्सवापुरता नाही तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिसरी लाट असेल किंवा त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी उद्भवणारी जी परिस्थिती आहे ही पाहता अतुर्त यावर्षी हा उत्सव न साजरा करता जसं गेल्या वर्षी सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबिरं असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊ। आणि एका काळामध्ये जसं स्वाईन फ्लू आला होता त्यावेळी आपण एकीचं जसं आपण दर्शन दाखवण्याचं काम केलं तसंच या कोविडला मात करण्यासाठी आपण सर्वजण मिळून आयोजक असतील किंबहुना या मंडळातील सर्व जास्त उंच नाही, जास्त गरजेची नाही, व्यावसायिक नाही, शहरभर नाही, पण पारंपरिक पद्धतीने आम्हाला ते करू द्या। आमची या मागणीला समर्थन आहे, भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। अशा पारंपरिक कमी गर्दीच्या असलेल्या कमी उंचीच्या आणि त्या ठिकाणी कृष्ण जन्म असेल त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा गोविंदा आणि दहीकाला झालाच पाहिजे। हे सरकार त्याला परवानगी देणार नसेल तर त्याविरोधात आंदोलन सुद्धा आम्ही करू। छत्रपतींचा विचार म्हणजे